हाय वीवर्स, हे मोड आलेले चणे घेतलेले आहेत आणि या चण्यांमधील भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि हे शिराळेसुद्धा औषधी भाजी आहे आणि ती आपण बनवूया। तर हे खोबऱ्याऐवजी मी चणे वाटून घेतलेले आहेत, थोडेसे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची टाकून असं वाटून केलं आहे। तर आपलं पातेलं तापलेलं आहे आणि त्यात आपण कांदा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपण तेल टाकायचं आहे, मोठा चमचा भरून तेल टाकून घ्यायचं आहे। आपला कांदा छान फ्राय झालेला आहे, आता 2-4 कढीपत्त्याचे पाने टाकूया। आता हे वाटण करून घेतलेलं आहे, हे चणे वाटलेले आहेत मी, हे आपण त्यात टाकून घेऊया। आपलं वाटण छान फ्राय झालं आहे, आता आपण त्याच्यावर एक टोमॅटो चिरून टाकायचं आहे। तिखट टाकणार आहोत चवीनुसार, मीठ आणि ही हळद, खडा मसाल्याची पावडर टाकायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता ही भाजी आपण त्यावर टाकूया। छान मिक्स करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला यावर पाणी टाकायचं आहे, लवकर शिजण्यासाठी। तुम्ही गरम पाणीसुद्धा ॲड करू शकता। आता आपण त्यातही कोथिंबीर टाकून घेऊया। तर ही बघा, आपली चण्याची आमटी तयार झाली आहे। अशा प्रकारे काढून घेऊया आपण। तर बघा, अशा प्रकारे आपली ही मोड आलेल्या चण्याची आमटी शिराळे टाकून बनवली आहे। तुम्ही घरी करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल।